पहिल्या टाइम आम्ही बघितली डबल डेकर ट्रेन, वाह मस्त. और ट्रेन में हमारे फोन चोरी हो गया एक भाई साहब का, इसलिए भीड़ लग गई है यार. वाह यार काय मस्त वॉटरफॉल होते है, लवली लवली मस्त. ॲक्च्युली इकडे येण्याचं वर्थ इट झालं आमचं. हे आहे तुंगेश्वरा टेम्पल, केवढं ब्युटिफुल आहे. त्याच्या आजूबाजूला पुरा जंगल जंगल आहे. तुम्हाला वॉटरफॉल खूप बघायला भेटणार, खूप. फुल ऑन ऑफ रोडिंग आहे, फुल ऑन. लास्टपर्यंत 3.5 किलोमीटर ऑफ रोडिंग आहे, असंच पूर्ण खड्डे फिड्डे वगैरे सगळं ऑफ रोडिंग. पेट्रोल पंपवर कमी करते, पण इथे टेम्पो कसा लागला ते नाही माहिती आपल्याला. एक सेकंड चलो. हे वाला नवीन पेट्रोल पंप आहे, आता म्हणजे 1-2 महिने झाले असेल याला ओपन होऊन. आणि हे चाकीनगर आहे, किती हेले इथे ना डेली गर्दी असते, ट्रॉफिक डेली मीन्स डेली. आणि आम्ही वेट करत राहिलो, 1-2-3 मिनिट वेट करून मग निघालो. हे ट्रेनचा डब्बा आहे, त्यामुळे रेस्टॉरंट बनवलेलं आहे हल्दीराम. व्हॉट्सअप एव्हरीवन, ही अर्जुन इज विथ बॅक अगेन विथ मी व्हिडिओ. एव्हरीवन कसं काय, तर आपण चाललो आहे आता, तुम्ही अंधेरी स्टेशनला आलेलो आहे, इथून आपण चाललेलो आहे आता. एक चांगली लोकेशन आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कळेल तेव्हाच, आहे ना. अधूनमधून नाही, स्किप पण नाही करायची, एकदम मस्त लोकेशनला तुम्हाला घेऊन जाणार. चल आणि चांगली आपली दिवसाची सुरुवात इथून होते, मस्त युनिक आहे. आपण तिकीट काढलेले आहेत, इथून डायरेक्ट वसईला आणि इथून तुम्हाला स्टेशन आहे. अकरा 10 झालेले आहेत आणि आता आपली ट्रेन येईल आणि गर्दी बघा किती आहे. ॲक्च्युली ना ट्रेनने जाण्याचा पण फायदा आहे, तुम्हाला ही असली चांगली ग्रीनरी पण बघायला भेटत्या नक्की. आपल्याला हे वसईला जाताना समुद्र लागतं आणि खूप मस्त होतं हे ब्रिज, जे ट्रेनचा जो ब्रिज बनलेला आहे ना आणि बाहेरचा नजारा एकदम खतरनाक आहे यार, लवली. आपण जस्ट पोचलो 11:43 वसई, आता जाऊया इथून बघूया कुठे काय आहे तरी. भारत पेट्रोलियमच्या ह्या गाड्या बघा, ऑइलच्या. आता हे तुम्ही ह्याच्यावरून उतरलंच काय करणं, ह्या ब्रिजवरून उतरून आहे ना इथला यायचं. इथवरनं तुम्हाला इथं प्रायव्हेट रिक्षा पण भेटणार आणि पुढे जरा गेलं तर शेअरिंग वगैरे ऑटो पण आहेत आणि त्याच्या पुढे गेलं की बस वगैरे पण हवे आहे तिथे. तर चल, हे मेन रोड आहे, इथं मेन रोडवर तुम्हाला शेअरिंग टॅक्सी वगैरे 40-50 रुपये आहेत आणि बस स्टँडचं पण आहे इथं थोडेच आहे, बघूया आपण, नाही तर मग ऑटो करूनच जाऊया. आपण ऑटो पकडलेले आहे, 35 रुपीज चार्जेस आहे ना, आणि खूप गर्दी आहे. आता मधल्यात रिसेंटली 12:07 झाले आणि ओके पोचवी अजून आणि हाय टाईम लागेल. पण फुल झगडे कॉन्टेंटच असतो, कॉन्टेंटच कॉन्टेंट. मस्त हिरवगार पावसामध्ये नॅचरली ती वेगळी. ₹50 वरतून चढायचे, इथून 100 रुपये त्यांनी घेतलेत. हे इथून आता इथून जाणार वरी आपण. किती किलोमीटर आहे काका इथून वरी? 300 आहे मला वाटतं, काय माहिती विचारा ना गाडीवाल्याला, मी नाही वर गेले अजून. हो इथनं किती किलोमीटर आहे? तीन किलोमीटर आहे इथून आणि बिल खूप आहे, पण महाग आहे. इथून 50-50 वरतून येणार ते 50-50 आणि इथून रिक्षानी 50
स्टेशन पासून मग वापिस। चल रस्तो तुम्हाला वाट बघावं लागेल। आता वाजले तिथे 12:50 झालेत आणि भूक लागली आहे खूप जास्त। बघूया आता खाऊ येतं काहीतरी, पण मोसम चांगला आहे इकडचा। बोर्बन बिस्किट घेतलेत खायला। बघा इथे पार्किंगला बाईकला 50 रुपये चार्जेस, कारला 100 आणि रिक्षा 100 रुपये, मिनी बस 300 रुपये, एवढे असे व्हेकल आहेत। इकडून जायचे 3 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, येणार आहेत तर विचार करूया। बरोबर वाटले पहिलंच आपल्याला हे भेटलं वॉटरफॉल। डोंगर आहे तिकडे तुमचं जर फ्रेंड सर्कल वगैरे असेल ना तर तुम्ही चालत पण जाऊ शकता। हार्डली 3 किलोमीटर आहे आणि असं वाटणार नाही की तुम्ही चालल्यात 3 किलोमीटर करून, कारण खूपच ॲडव्हेंचर्स आहे आणि रोड पूर्ण तुम्हाला असाच भेटणार आहे, तुटका फाटका खड्डे वॉटरचा, म्हणजे मान्सूनमध्ये येणार तर आहे ना, आणि मस्त आहे। बट आणि मी तुम्हाला दाखवलो बाईकचं पार्किंगचे वगैरे तेवढे चार्जेस आहेत, जर तुमची पर्सनल पण घेऊन जायचे असेल ना तुम्हाला चार्जेस तेवढे। आणि रिव्हर वगैरे एवढे भेटत होते ना, मस्तच खतरनाक लोकेशन आहे यार खरंच। 60 रुपये पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल मधून तुम्हाला जायचं आहे। माकड सही आहे ना, तर आपल्याला ना ही फर्स्ट वॉटर क्रॉसिंग आलेली आहे आणि ती पण ब्युटीफुल आहे, एक नंबर। जस्ट पोचलोय, आता वाजलं तर 1:10 झालं 10 मिनटात बरोबर पोचलो आपण ना। आणि इथून पण तुम्हाला रिक्षा आहे, जर कोण ओल्ड मॅन वगैरे असेल तर येऊ शकतात तिथं। काय व्ह्यू दिसा लागलो यार है ना, दुकान आहेत आसपास मस्त, फक्त आता पाऊस नाही पडला पाहिजे। लवली हे गार्डन बनवलेलं आहे ते। हॉटेल्स पण आहे ते, काय खायचं का नाही इथून हार्डली 100 मीटरचा रस्ता असेल बाई। आता जस्ट वाजलं 1:15 आम्ही पोचलो आहे, म्हणजे मंदिरमध्ये पोचलो आहे, आता दर्शन करूया आणि तुम्हाला पण दर्शन करू।
एमटी बस अजून आहे बघ, इथं काय तर हा वाटत. ओ लवली इथं बघ, खतरनाक यार, चांगली जागे आलो आज मस्त. वॉटरफॉल तुम्ही इथं जाऊ पण शकता तिकडे. काय मस्त आहे यार, आणि वरती पण आहे तुमचं. खूप खतरनाक झालं. टेम्पल पण इकडून जवळच आपल्या. आता वरी जाऊया, चल वरी जाऊया, जरा बघूया काय आहे, नंतर येऊया. जागोजागी तुम्हाला वॉटरफॉल दिसणार आहे तिथे आज. हार्डली इथून 60 to 70 आय थिंक स्टेप्स असतात. आणि इथूनच आहे ना महालक्ष्मीजीचं मंदिर आहे, खूप चांगलं आहे ते पण आम्ही बघितलं. आता तुम्ही पुढे बघसालच म्हटलं एक्सप्लोअर करूया, ते पण आल्यासारखं आणि मस्त आहे. दुसरं टेम्पल आहे, मस्त यार. आजूबाजू सगळं तुम्हाला हिरवंगार दिसणार आहे. लवली वर्थ इट झाला. खूप असं वाटत होतं की कधी येईल कधी येईल, बट आल्याच्या नंतर एवढं पीक झालं आहे ना इकडे येऊन. हाय टू लव इट, मस्त. इकडे एक बावडी पण आहे वाटतं. आता आहे ना लय खतरनाक ओली भूक लागली आहे, तर जेवायचं आहे आणि वाजून पण गेला आहे, टाइम पण झाला आहे जेवायचा. सो या करूया दर्शन, त्यानंतर भेटूया. लक्ष्मी माताजीचं मंदिर क्रॅप किती भारी. आता काय करायचं बघू, काय तर खाऊया, भूक तर लय लागली आहे मला पण. सही आहे यार मंदिर. दुसऱ्या डेस्टिनेशनला येतून कुठेतरी बघूया. आता जरा वॉटरफॉल वगैरे असणार इकडे चांगले. चप्पल घेतली जाऊया. जय काल महाकाल हर हर महादेव. सुंदर असं वाटतंय ना यार, काय बोलू. पुढे पण काही तर असेल बघण्यासाठी, पण आपली काही सोय नाही, म्हणजे पॅन्ट वरली वगैरे होईल आणि आपल्याला ट्रॅव्हल लोकल ट्रॅव्हल करायचं. आपल्याकडे काय पर्सनल व्हेकल नाही आणली, मुद्दा म्हणून नाही आणली मी ॲक्च्युली. मला वाटलं खूप लांबच आहे आणि थकून जाईल पूर्ण, त्यामुळे आणि आपली कशी ॲक्टिव आहे त्यामुळे. बघूया आता जाऊया, अजून एक 5-10 मिनटं एक थांबूया, त्यानंतर जाऊया. आणि इकडचं जायचं आहे पण ते बंद केलेलं आहे. पण काय सुंदर आहे नेचर, खतरनाक यार. कुदरत देन म्हणतात त्यांना, कुदरत लवली. लय लोक येतात वाटतं आणि घे तुला इथं येऊन. हा मंदिर कितने वाजता ओपन होत आहे? 6 वाजता. इकडे आपलं
फक्त हेच नेटवर्क चालतं एअरटेल, इकडं बाकी सगळं कुठलेच चालत नाही इकडं, कारण गुगल पे वगैरे पण नाही चालत कारण नेटवर्कच नाही त्याचं, त्यामुळे बघते लेडीज लोक आली आणि गेले आपण आलो असतो. आणि आता आपण चालत चाललो आहे, तुम्हाला दाखवतो टाईम किती झाला आहे ते. आता वाजल्यात रिसेंटली 1:44 झालेत आणि बघूया आपण किती मिनटात चालत खाली पोचतो आहे. असे नजारे भेटणार नाही तुम्हाला. हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. अजून पुढे बघूया अजून काय काय भेटतं आपल्याला बघायला. चप्पल चप्पल जायची भीती आहे, चप्पल जायल. चला एक मोठी वाली डेंजर. हा किती कॅप्चर करू असं झालं, एवढं सुंदर सुंदर इकडे सगळं, जेवढं बघायला भेटेल तेवढं बघा. जेवण आहे कनिस म्हणतात, कनिस. फक्त ही आवाज पण बघ फील कर कसला आवाज भारी वाटते. हा झाड पण पडले तिथं, हॉस्टेलला पण असं होतं डेंजर बोर्ड. नाही तर पावसाने वगैरे झाड पडलं असेल एवढं. किती 1, 2, 3 झाडं मोठी मोठी 4 झाडं पडले. अरे बापरे. तुला साऊथ इंडियन मध्ये भेटते भाई. एक आहे श्रीराम कानूर पाल. श्रीराम जय श्रीराम कानमूल फल. जय श्रीराम कानमूल फल कभी का है? ये किस पेड़ का है? लेकिन जमीन में आता है. हैंडपंप मराठी झाला हापसा म्हणतात. लवली. ह्या तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये ना वॉटरफॉल म्हणा वॉटर रिव्हर म्हणा खूप बघायला भेटेल. आणि ब्रिज आहे ॲक्च्युली हा रस्ता, इथूनच आम्ही गेलेलो. म्हटलं जाताना मला काही चांगलं काढता आलं नाही, त्यामुळे म्हटलं येताना चांगलं काढूया. कारण वॉकिंग येतोय ना, किती मस्त नजारा वाटतोय अशा टाईपला. मस्त एक खुर्ची लावून मस्त बसायचं, काहीतरी चांगलं खायचं, खरंच मस्त. पण बरं झाली एक प्रकारचं बाईक पण आली कारण ऑफ रोडला बघ आता किती दगड कारीकारी दगड. चल आवाज ऐक. बंदर चलो जय श्रीराम. हा काय भारी वाटायला लागलं यार. लवली मस्त इकडे राहणाऱ्यांना लय भारी आहे. एकदम स्वच्छ वेदर क्लायमेट, नो पोल्युशन, नो नथिंग, सगळं भारी. चलो बघा रोड बघा इकडचे कसे आहेत. इकडे तुमच्या फोनला नेटवर्क वगैरे नसणार आहे, त्यामुळे केअरफुली या. तुमच्याकडे हेरिटेजचा सिम असला तर वेल अँड गुड. 2:20 आम्ही निघलेलो आणि
चाललो आता बघू रेल्वे स्टेशन जाऊया. आता इथं रिक्षा लागलेल्या आहेत आणि निघूया आपण इथून लवकरच कारण भूक पण लागली आहे आणि खूप उशीर पण होईल मग जायला, है ना. चला झट मारूया. जोपर्यंत पॅसेंजर फुल होत नाही तोपर्यंत तुमची रिक्षा हलणार नाही. आता वाजल्यात रिसेंटली 2:32 झाल्यात आणि आता खूप वेडवणी होतोय, भूक लागली आहे जाम, कंट्रोल नाही होत आहे. आता याला बोलतोय चल तर नाही. चलो सोफा सो गुड. आजचा दिवस पण बऱ्यापैकी चांगला गेला. हा कसं वाटलं तुला दर्शन करून? मस्त. 3:08 आता जस्ट पोचलो स्टेशनला आणि जाऊया. चस ही मालगाडी आहे. आता आपली ट्रेन आली 3:21 झाल्यात आणि आता आपण बसू आणि डायरेक्ट अंधेरीला भेटूया. 4:03 आता जस्ट पोचलो अंधेरी स्टेशनला. निघूया आता. कुठे गेला सर? आपल्याला आता पोचून 1.5 तास झालेला आहे आणि खूप टायर्ड झालो त्यामुळे आम्ही घरीच जेवलो. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ नवीन नवीन बनवत राहीन. ओके बाय.